आज मी बनवणार आहे उमराची भाजी. कोणी कोणी मोदकाची भाजी म्हणतंय, उमराची भाजी बेसन पीठ लागतं त्यासाठी. त्याला हॉटेलमध्ये उंबर हंडी पण म्हणतात. तुम्ही सांगा. तर आता हे नंतर करून घेतलेलं आहे. यामध्ये भाजलेला कांदा, भाजलेले तीळ, दोन चमचे तीळ घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे असं बारीक करून घेतलेलं आहे. तीळ, कोथिंबीर आणि कांदा हे बारीक करून घेतलेलं आहे. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे वाटण याचं. आणि हे घरचा मसाला घेतलेला आहे, हळद, नगरी झटका मसाला, गरम मसाला घेतलेला आहे आणि धना पावडर घेतलेली आहे. घेत आहे तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे टाकलेलं, जिरे छान तडतडलेलं आहे. आता आपल्याला लसूण, अद्रक, खोबरं हे टाकून घ्यायचं आहे. तर हे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. त्यात मी धना पावडर टाकून घेते एक चम्मच. आता यामध्ये आपल्याला हे कांदा आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं हे टाकून घे. तर हे कांदा ते भाजल्यामुळे आपल्याला काही जास्त टाइम नाही लागत. थोडस परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. महाराष्ट्रामध्ये गावाकडं उंबर हंडी खूप फेमस आहे. हॉटेलमध्ये स्पेशल भाजी उंबर हंडी खायला खूप छान आहे. तर जे चिकन ती खात नाही त्यांच्यासाठी एक नंबर भाजी आहे. खूप छान आणि चविष्ट भाजी लागते. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत. चम्मच पाणी टाकून परतून घ्यायचं आहे. आणखीन आपल्याला मसाला छान किती छान. आता तेल सुटलेलं आहे, मसाला आपला छान भाजलेला आहे. आता यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेते म्हणजे छान चव येईल मसाल्याला. पण मसाला टाकून घेत आहे मी. छान आपल्याला मसाला परतून घेत आहे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. असा मसाला परतून घ्यायचा म्हणजे भाजी छान होती ना. आणि तरी पण छान येते भाजीला. तर आता मी पाणी टाकून घेत आहे यामध्ये. गरम किंवा थंड कोणतंही पाणी टाकून घेऊ शकतो. त्याला आपला छान परतलेला आहे. पाहू शकतात तेल सुटेपर्यंत छान परतलेला आहे. तर आता कमी गॅस करून आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. आणि मग आपल्याला हे मोदक करून टाकायचे आहेत किंवा उंबर करून टाकायचे आहेत याच्यात. आपले फुटाने डाळ भाजून हे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला पाणी टाकून हे पण टाकून घ्यायचं आहे म्हणजे रसा छान दाटसर होतो आणि खायला चव पण छान लागते. आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे. फुटाने किंवा ती फुटाण्याची डाळ असते ते टाकून भाजायचं तेल टाकून थोडस आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून टाकून घ्यायचं भाजीमध्ये. हे आपल्याला बेसन पिठामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. मसाले नाही टाकायचे यामध्ये आपल्याला. लाल तिखट टाकायचं आहे. थोडंसुसार मीठ टाकलेलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. खायला कसं मळून घेतो घट्ट पीठ तसंच हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे. पाहू शकता थोडस तेल टाकत आहे. थोडस तेल टाकायचं आहे आपल्याला. मोदक उंबर करण्यासाठी हा गोळा तयार झालेला आहे पिठाचा करून. तर लागणार सारण करून घ्यायचं आहे आपल्याला आता. तर हे शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत भाजून. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. खूप जास्त पण बारीक करून नाही घ्यायचे. आपल्याला हे खोबरं भाजलेलं टाकून घेत आहे शेंगदाण्यामध्ये. ते खोबरं भाजलेलं, लसूण,
आणि हे आपण मग अशी लसूण अद्रक खोबरं हे बारीक केलेले हे थोडंसं कुरलेलं आहे हे पण टाकून घेत आहे यामध्ये। आता हे बारीक करून घेते, कोथिंबीर टाकून घेते, कूक करून घेतलेलं आहे सारण आपल्याला मोदक करण्यासाठी लेला। धना पावडर टाकायची आहे, धना पावडर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, आपल्याला हळद टाकायची आहे, तुम्ही तिखट पण टाकू शकता, मी तिखट नाही टाकणार। आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला। तर आता मी मोदक बनवून घेते, एक असा गोल घेतलेला आहे पेड्या एवढा असं गोल करून घ्यायचं, पिठामध्ये बुडायचं, वाटी करून घ्यायची, यामध्ये हे सारण भरायचं। अंगठ्याच्या साह्याने असं भरपूर भरायचं, छान लागतात म्हणजे। प्रेस करून खालच्या बोटाच्या साह्याने असं ओवर वर्क करायचं आहे आपल्याला हे, आणि नंतर मग बंद करून घ्यायचं आहे आपल्याला उंबर, बंद करून घ्यायचं आहे उंबर। आणि या पद्धतीने आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत उंबर। पाहू शकता किती छान आलेला आहे आपला उंबर। आता मी बनवून घेते, आणखीन एक करून दाखवते, दुसरा मोदक करून दाखवते। पारंपारिक आहे, कोणी पाहुणे येते आलेत आपल्याला, तर हा दुसरा मोदक तयार करून घेतलेला आहे। या पद्धतीने सगळे मोदक मी करून घेते। रशाला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये, पाहू शकता तरी तर किती छान आलेले आहे कट। आता यामध्ये आपल्याला हे मोदक टाकून घ्यायचे आहे। टाकून घेत आता छान शिजून घ्यायचे आहेत आपल्याला, एक सात सात आठ मिनिट शिजून घ्यायचे आहेत छान। त्याचं कूट आपल्याला हे टाकून घ्यायचं, त्यासाठी आता तयार झालेले आहे। गॅस मी बंद करून घेतलेला आहे, पाहू शकता किती छान झालेले आहे। तर आपल्या उंबराची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी, आणि उंबर पण छान शिजलेले आहेत। तर उंबराची भाजी या खायला खूप छान लागते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून, सबस्क्राइब करा, लाईक करा।